आपल्या सोबत आहेत खासदार कृपाल तुमाने. सर, तुम्ही कृषी मंत्र्यांकडे मागणी केलेली की सरसकट मदत द्या शेतकऱ्यांना, का अशी मागणी करावी लागली? मी आज जे विभागीय स्तरावरची बैठक आदरणीय सत्तार साहेबांनी कृषिमंत्र्यांनी घेतली त्या बैठकीमध्ये एक मागणी अशी आहे महत्त्वाची की जुलै महिन्यातले यांचे पंचनामे झालेले आहे, परंतु शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे की अजून सर्वांचे झालेले नाही, ऑगस्टचे अजूनही पंचनामे झालेले नाही. त्यामुळे मी मीटिंगमध्ये सरसकट मागणी यासाठी केली की पंचनामे व्हायला खूप वेळ लागतात. कृषी अधिकारी कोणी ट्रेनिंगवर गेलेला आहे आणि तहसीलदाराकडे किंवा आपण पटवाऱ्याकडे गेलो त्याच्याकडे इतरही कामं खूप आहे, त्यामुळे आणि सर्वच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं, कोसा एकही शेतकरी नाही की ज्याचं नुकसान झालं नाही. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ज्या 3 हेक्टरपर्यंतची मदत जाहीर केलेली आहे ती मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ टाकावी अशी मागणी मी आजच्या बैठकीत केली. कृषी विम्याची मागणी होती, कृषी विम्याचे अधिकारी कोण सरसकट मागणी केली तुम्ही कृषीमंत्र्यांकडे केली, मुख्यमंत्र्यांकडे करणार कारण की तुम्ही महत्त्वाचे नेते आहे शिंदे गटाचे. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या हप्त्यामध्ये भेटून त्यांनासुद्धा ही मागणी करणार आहोत. जसे मागच्या वेळेला त्यांना सांगितलं होतं की नुकसान जे झालेलं आहे ते 50,000 जवळपास पर हेक्टरी आम्हाला मिळायला पाहिजे, परंतु तेवढं सरकारच्या काही अडचणी असतात, SDRF NDRFचे नियम आहे, परंतु कमीत कमी त्यांना सरसकट द्यावी याची मागणी परत मी करणार आहोत. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठीच मागणी केली की महाराष्ट्राची? मी महाराष्ट्रासाठी बोलत असतो, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असतात, त्यात नागपूर जिल्हा हा माझा प्रायोरिटीवर असतो आणि मी माझ्या ज्या मतदारसंघाचा त्या मतदारसंघासाठी तर ही माझी मागणी आहेच. नक्कीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी याची मागणी केलेली आहे खासदार कृपाल तुमाने यांनी. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.